नवी मुंबई में 31 जुलाई तक बढ़ा लॉकडाउन, कंटेनमेंट जोन में रहेगी सख्ती, बाकी इलाकों में खुलेंगी दुकानें। नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्र में 31 जुलाई तक लॉकडाउन बढ़ा दिया गया है। हालांकि यह लॉकडाउन केवल उन 44 कंटेनमेंट जोन में लागू रहेगा जहां कोरोना का संक्रमण ज़्यादा है, जबकि शहर के बाकी हिस्सों में मिशन बिगिन अगेन के तहत दुकानें खुली रहेंगी। मनपा आयुक्त अभिजीत बांगर ने कंटेनमेंट जोन में लॉकडाउन को जरूरी बताया और कहा कि नॉन कंटेनमेंट जोन में सुबह 9 बजे से शाम 5 बजे तक सभी दुकान और प्रतिष्ठान खोलने की अनुमति दी गई है। वहीं एपीएमसी एवं एमआईडीसी को लॉकडाउन से बाहर रखा गया है। सुनिए आयुक्त ने और क्या कहा। सध्याची महानगरपालिका क्षेत्रामधील कोविडची परिस्थिती पाहता सदर लॉकडाउन 31 जुलै मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हॉटस्पॉट एरिया जे आहेत कॉर्पोरेशन अंतर्गत त्या हॉटस्पॉट एरियांमध्ये एक्सटेंड करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या पद्धतीने आदेश जारी करण्यात आलेले आहेत। सदर लॉकडाऊन हा यापूर्वीचे आदेश निर्गमित केले होते त्या आदेशाच्या अनुषंगाने 31 जुलैला मध्यरात्री 12 वाजेपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व हॉटस्पॉट एरियामध्ये लागू राहील। एकूण 42 हॉटस्पॉट एरिया यासाठी आदेशाअंतर्गत घोषित करण्यात आलेले आहेत आणि त्या 42ही हॉटस्पॉट एरियाच्या चतुस्सीमा आदेशामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत। हॉटस्पॉट एरिया वगळता इतर क्षेत्रामध्ये जे काही निर्बंध आदेशान्वये लागू करण्यात आलेले आहेत ते नागरिकांनी पाळणं अपेक्षित आहे। त्याचबरोबर इतर क्षेत्रांमध्ये हॉटस्पॉट वगळता दुकानांसाठी P1 आणि P2 ही सिस्टम सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या सिस्टमनुसार ती दुकानं ऑड आणि इव्हन डेट्सला उघडी असणं आवश्यक आहे आणि ऑड आणि इव्हन डेट्सला त्या पद्धतीने ती दुकाने बंद असणं आवश्यक आहे। एकंदर जर आपण लॉकडाऊनचा विचार केला तर आत्तापर्यंत नवी मुंबई कार्यक्षेत्रामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती सहकार्य केलेलं आहे, मात्र तरीसुद्धा अजून आपल्याला बरंच याच्यामध्ये यश मिळणं बाकी आहे आणि जी कोविडची चेन आहे इन्फेक्शनची ती ब्रेक करण्यासाठी नागरिकांकडनं या पद्धतीचंच सहकार्य अपेक्षित आहे। मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आज जे हॉटस्पॉट एरिया पुरता आपण लॉकडाऊन एक्सटेंड केलेला आहे याला त्यांनी पूर्णतः सहकार्य करावं, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं आणि सोशल डिस्टन्सिंग, मास्क, त्याचबरोबर वारंवार हात धुणे, सॅनिटायझर या सर्व गोष्टींचा वापर करावा। सेल्फ डिसिप्लिनच्या माध्यमातूनच आपण कोविडची चेन ब्रेक करू शकतो, याबद्दल नागरिकांनी सजग राहणं आवश्यक आहे। बता दें कि नई मुंबई में कोरोना रोकने सख्त लॉकडाउन चल रहा है, बावजूद शहर में एक्टिव कोरोना मरीजों की संख्या 3870 पर पहुंच गई है। अब तक 343 लोग जान गंवा चुके हैं। इसके मद्देनजर आयुक्त अभिजीत बांगर ने भरोसा दिलाया कि नई मुंबई मनपा बिना छुट्टी लिए कोरोना के खिलाफ अपनी लड़ाई जारी रखेगी। उम्मीद है मनपा की पहल और नागरिकों की जागरूकता इस लड़ाई में जीत जरूर दिलाएगी। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन को दबाना मत भूलें।